सांगली शामराव नगर या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम कॉलेजजवळ आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये उच्च मागणी असलेले वेलमाशाची उलटी सदृश्य पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या दोन इसमांना सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सलीम गुलाब पटेल राहणार खणबाग सांगली आणि अकबर याकूब शेख राहणार कुडाळ असे अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावं आहेत. त्यांच्याकडून 5 किलो 710 ग्रॅम वजनाची व्हेलमाशाची उलटी सदृश पदार्थ, एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी आणि पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा मोटारसायकल असा एकूण 5,89,25,000 मुद्देमाल सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. याबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या कारवाईची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक एनचाल दलाल उपस्थित होते. सदरची कारवाई सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, विशाल बेळेकर, अच्युत सूर्यवंशी, जितेंद्र जाधव, राजू शिरोडकर, अमोल आयदळे, संदीप पाटील, संकेत मगदूम, राहुल जाधव यांच्यासह पथकाने केली आहे. आज सांगली पोलीस दलाने सांगली शहर पोलीस ठाण्यांतर्गत वन्यजीव अधिनियम 1972 या कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल केलेला आहे वाईल्ड लाईफ ॲक्ट अंतर्गत. आणि त्यामध्ये अंबरग्रीस हा जो पदार्थ आहे त्याला वेलमाशाची उलटी असं कॉमन नाव आहे ती पकडण्यात आलेली आहे. त्यामध्ये 2 आरोपी आहेत आणि एकूण जवळपास 5.5 किलो वजनाचा हा पदार्थ आहे. हा प्रतिबंधित पदार्थ आहे वाईल्ड लाईफ ॲक्ट अंतर्गत आणि याचे कोणतेही नेआण किंवा कमर्शियल देवाणघेवाण करता येत नाही. जवळपास 5,80,00,000 याची किंमत आहे. याच्यात 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहे, एक सांगली जिल्ह्यातला एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे. स्थानिक वन अधिकारी आणि वाईल्ड लाईफ एक्सपर्टच्या मदतीने पुढचा तपास सांगली शहर पोलीस आणि त्यांचे अधिकारी कर्मचारी हे करत आहेत. त्याच्यामध्ये LCBचे विशेष योगदान आहे. LCBचे एक पथक यांनी ही कामगिरी माहिती काढून केलेली आहे आणि याची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असते आणि त्याच्यामुळे हा छोटा व्यवहार या पदार्थाचा होत असतो. याबद्दल सांगली जिल्हा पोलीस दल अधीक्षक आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन देतो.